लोकसभा निवडणुकांच्या जागा वाटपावरून महायुतीचा कोणताच निर्णय झालेला नाही. निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जागा मिळाव्यात याकरता भाजप शक्य ते प्रयत्न करत आहे. जागा वाटप आणि उमेदवारीवरून असलेल्या वाद मिटवण्याकरता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कंबर कसली आहे. अहमदनगर आणि बारामतीच्या जागेवरून महायुतीत कलह निर्माण झालाय. या दोन्ही जागांवरील वाद मिटवण्याकरता देवेंद्र फडणवीस यांनी सागर बंगल्यावर बैठक बोलावली होती. या बैठकांमध्ये दोन्ही जागांवर भाजपमधील अंतर्गत वाद मिटलाय. बारामती आणि अहमदनगरमधील वाद मिटला तर जानकरांनी पुन्हा महायुतीसोबत जाण्याचं निश्चित केलेलं आहे. निष्ठावंत घरंदाज आणि खानदानी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल्या कारणानं शेवटी पक्षाने नेतृत्वाने जो तिकिटाच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला तो देखील पक्षाच्या बैठकीमध्ये त्या निर्णयाचा मी स्वीकार केला. प्रमुख दावेदार उमेदवार असून देखील त्या निर्णयाचं स्वागत केलं आणि या संदर्भामध्ये यशस्वी मध्यस्थी केली असं म्हणावं लागेल. कारण शेवटी दुःख अडचणी आणि प्रश्न याला वाट मोकळी करून देत असताना कोणीतरी आपलं ऐकलं पाहिजे, कोणीतरी दुःख समजावून घेतलं पाहिजे आणि त्या दुःखावरती नीट नेटकं चांगलं जर आपल्याला सहकार्य आणि मदतीची भावना करत असेल तर नेतृत्वाचा आदेश हा मान्य केला पाहिजे. पक्षीय पातळीवरती सर्व वाद हे संपुष्टात आलेले आहेत. माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्यासाठी महत्वाची भूमिका बजावलेली आहे आणि मला वाटतं की पक्षीय पातळीवरचे वाद आमचे संपुष्टात आलेले आहेत. वैयक्तिक मतभेदाचे असले तरी ते निवडणुकीमध्ये काढायचे नसतात.